नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं नोकरी मार्गदर्शन आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला करंट अफेअर्स त्याबरोबरच आय टी आय जॉब आणि नोकरीबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतच राहणार आहे. त्याकरता तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपला आजचा व्हिडिओ आहे सतीश धवन स्पेस सेंटर शार्क, म्हणजे जे करी श्रीहरीस कोटा इथे आहे त्यामध्ये काही रिक्वायरमेंट आल्या त्याबद्दलचा आपला हा व्हिडिओ आहे. त्याकरता आपण पहिला ॲडव्हर्टिजमेंट नंबर बघून घेऊ. SSDSC SHAR/RMT/02/2019. काही दिवसापूर्वी म्हणजे जवळ आठवड्यापूर्वीसुद्धा काही वॅकन्सी झालेल्या आहेत, त्यासुद्धा सतीश धवनमधूनच आहेत. त्याकरता तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट नंबर टॅली करूनच फॉर्म भरावा. ही आजच्या म्हणजे ही डेट आलेली आहे, म्हणजे ही वॅकन्सी झालेल्या आहेत 23/11/2019 आणि आजची तारीख पण 23/11/2019 आहे. यामध्ये आलेल्या वॅकन्सीज अशा आहेत जसं की ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, म्हणजे याकरता तुम्हाला ऑफकोर्स इंजिनिअरिंग डिप्लोमाच लागणार आहे. त्यानंतर आहे रसायन इंजिनिअरिंग, याकरतासुद्धा तुम्हाला इंजिनिअरिंग डिप्लोमाच लागणार आहे. हे सुद्धा 4 वॅकन्सी झालेल्या आहेत. ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगची 1 वॅकन्सी झालेली आहे. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग याचीसुद्धा 4 वॅकन्सी झालेल्या आहेत. कम्प्युटर विज्ञान व इंजिनिअरिंग याच्यात 3 वॅकन्सी झालेल्या आहेत. इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याच्या 5 वॅकन्सी झालेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स व संचार इंजिनिअरिंग याच्या 5 वॅकन्सी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स व उपकरण इंजिनिअरिंग याच्या 2 वॅकन्सी झालेल्या आहेत. यांत्रिक इंजिनिअरिंग याच्या 16 वॅकन्सी झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे बॉयलर प्रचालोमे प्रमाणिक 7, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ सर्टिफिकेट इन बायलर ऑप्शनल, म्हणजे त्यामध्ये सुद्धा 1 वॅकन्सीज आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगचा डिप्लोमा लागेल, तो पण फर्स्ट क्लासमधला, म्हणजे ग्रेटर दॅन 60%. तसेच फाईन आर्ट म्हणजे फोटोग्राफी याच्यासुद्धा 1 वॅकन्सीज आले आहे. त्याकरता तुम्हाला फोटोग्राफीमधला 3 वर्षाचा अनुभव आलेले आहे. त्याकरता PMPC म्हणजे EMPC फिजिक्स याचीसुद्धा 1 वॅकन्सी झाली 1 वॅकन्सी झाली आहे. कम्प्युटर सायन्स याचीसुद्धा 1 वॅकन्सी आहे. कम्प्युटर सायन्स करता तुम्हाला BSc लागणार. त्याकरता त्यानंतर आणखी एक पुस्तक सहाय्यक लायब्ररी असिस्टंट याचीसुद्धा 1 वॅकन्सी आलेली आहे. या सर्व वॅकन्सी करता तुम्हाला प्रथम श्रेणी म्हणजे फर्स्ट क्लासचं पासिंग असणार. त्याच्यावेळेस तुम्ही या वॅकन्सीजला हे करू शकता. आणि यामध्ये जर आपण समोर आलो तर समोर आपण बघून घेऊ आपले हे काय राहणार आहे, वेतन व भत्ता सीमा वगैरे काय राहणार आहे. तकनिकी सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक आणि पुस्तक सहाय्यक, म्हणजे तिन्ही सहाय्यक याचं जे वेतन ठरलेलं आहे हे 44,900 ते 1,42,400 ठरलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला अप्रॉक्स ग्रॉस जे सॅलरी भेटणार आहे ते भेटणार आहे 52,533. आणि याकरता तुमची एज लिमिट राहणार आहे 18 ते 35 वर्ष. आणि आपलं जे OBC SC वगैरे जे राहते ते 3 वर्ष 5 वर्ष सुटी तर दिलेलीच आहे. त्यानंतर आणखी पुन्हा खाली काही विशेष वगैरे काही नाही आहे याच्यात. तर बाकी हे जे नोटिफिकेशन आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. आणि आपल्या चॅनलला तुमच्या सबस्क्राईबची आणि व्ह्यूची शेअरची लाईकची खूप गरज आहे. त्याकरता ते करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर रोज काही ना काही नवीन घडामोडी, तसेच करंट अफेअर्सचे व्हिडिओ आणि तसेच तुमच्याकडून आपल्या होत जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत. तरी आपले त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तेव्हाच मिळेल. तर गुड बाय.